नमस्ते, मी डॉक्टर गिरीश सोनी, न्यूरोलॉजिस्ट, लीलावती हॉस्पिटल, मुंबई येथे. आज आपण पार्किन्सन डिसीज याबद्दल थोडंसं जाणूया. काय असतो हा पार्किन्सन डिसीज? हा एक ब्रेनचा आजार आहे जो वयवर्ष 45-50 नंतर चालू होतो आणि हळूहळू हा आजार वाढत जातो. या आजाराची सुरुवातीची लक्षणं स्मेलमध्ये प्रॉब्लेम होणं, पोट साफ न होणं, रात्री झोपेमध्ये खूप जबरदस्त स्वप्न पडणं आणि त्यानंतर हातपाय कापणं, हातापायाची स्पीड, जे काम करायची स्पीड असते ती स्पीड कमी होणं, लिखाणात प्रॉब्लेम होणं आणि सर्वात महत्त्वाचा चालण्यात प्रॉब्लेम होणं किंवा बॅलन्स जाऊ लागणं. सुरुवातीला आजार 1-2 वर्ष एका साईडला असतो आणि हळूहळू 1-3 वर्षानंतर हा आजार दुसऱ्या साईडला पण जातो. आणि सर्वात महत्त्वाचा या आजाराचा प्रॉब्लेम हा असतो बॅलन्स आणणं, चालताना त्रास होणं आणि माणूस यात पडू शकतो, फ्रॅक्चर्स होऊ शकतात. त्यामुळे या आजाराला महत्त्व देणं, लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. हा आजार जो आहे, ब्रेनमध्ये एक केमिकल असतो डोपामाइन नावाचा, तो केमिकल जेव्हा कमी होतो बेझल गॅंग्लिया एरियामध्ये तेव्हा याची लक्षणं सुरू होतात. म्हणून या आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये आपण जे मेडिसिन यूज करतो ते सगळे मेडिसिन्स डोपामाइन नावाचा केमिकल जो आहे तो ब्रेनमध्ये वाढवतो आणि पेशंट ऑलमोस्ट बाय 90% चांगले होतात या आजारात बिकॉज ऑफ दिस मेडिसिन्स. त्यामुळे या आजाराची जेव्हा पण तुम्हाला लक्षणं आढळून येतील किंवा दिसून येतील, कृपया करून न्यूरोलॉजिस्टला भेटा आणि तुमची ट्रीटमेंट जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर चालू करा. ओव्हर अ पिरियड ऑफ 8-10-15 वर्षानंतर हा आजार इतका वाढतो की औषधं तितकी छान काम नाही करत आणि औषधांचेही साईड इफेक्ट दिसू लागतात. अशा वेळेस आपल्याकडे इंजेक्शन्स, पंप आणि सर्जरी हे ऑप्शन्स आहेत. सर्वात बेस्ट ॲप आहे सर्जरी, ज्याला आपण डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणतो. आणि या सर्जरीमुळे बरेच सिम्पटम्स पेशंटचे चांगले होतात आणि त्यानंतर जो काही मेडिसिन पेशंट खातोय त्या मेडिसिनचा डोसही कमी होतो. तर कृपया करून जेव्हा पण तुम्हाला पार्किन्सनची लक्षणे आढळतील तर तुमच्या न्यूरोलॉजिस्टला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर भेटा. धन्यवाद.